खोट्या आरोपाखाली अडकवण्यात आलंय. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची तुरुंगातून जामिनावर सुटका झालेली आहे. अनिल देशमुख मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातून बाहेर पडले. आर्थर रोड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर अनिल देशमुखांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. मला खोट्या आरोपाखाली अडकवण्यात आलं असा आरोप अनिल देशमुख यांनी केला. तर अनिल देशमुखांची तुरुंगातून सुटका झाली. 100 कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप केलेले आहेत. त्यांची चांदीवाल आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करत म्हटलं की मी अनिल देशमुखांवर जे आरोप केले आहेत ते एक्यू माहितीवर केलेले आहेत. माझ्याकडे याबाबत पुरावे नाहीत. खोट्या आरोपामध्ये फसवण्यात आलेलं आहे. परमवीर सिंग यांनी माझ्यावर 100 कोटीचा आरोप लावला, पण त्याच परमवीर सिंगनी न्यायमूर्ती चांदीवालच्या कोर्टात जाऊन अॅफिडेव्हिट दिलं की मी जे आरोप अनिल देशमुखांवर 100 कोटीचे केलेले आहे ते फक्त आयक्यू माहितीवर आहे, माझ्याकडे त्याच्याबद्दल काही पुरावा नाही. त्याचबरोबर हायकोर्टाच्या निर्णयामध्ये जे हायकोर्टाने निरीक्षण केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा परमवीर सिंग यांचे अतिशय जवळचा सचिन वझे यांनी जे माझ्यावर आरोप केले होते त्याबद्दल हायकोर्टच्या न्यायमूर्तींनी आपल्या जजमेंटमध्ये सांगितलं आहे की सचिन वझे याच्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत आणि अशा गंभीर स्वरूपाचा आरोप असलेल्या आरोपीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. सचिन वझे याच्यावर आपल्याला कल्पना आहे की 2 खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक झालेली आहे. आतापर्यंत 3 त्याला सस्पेंड करण्यात आलेलं आहे. 1 त्याला 16 वर्षासाठी सस्पेंड करण्यात आलं होतं. एक मुंबईचे उद्योगपती त्यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणामध्ये त्या एनआयनी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला आहे. अशा सचिन वझे ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही अशा पद्धतीचं हायकोर्टाने निरीक्षण केलं आणि माझ्यावर झालेल्या आरोपामध्ये काही तथ्य नाही अशा पद्धतीचं सुद्धा निरीक्षण त्या निमित्तानं केलेलं आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे आणि विश्वास आमच्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वांचा विश्वास आहे आणि न्यायमूर्ती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.